नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी नाफेडमार्फत जी काही कांदा खरेदी महाराष्ट्रामध्ये चालू आहे या कांदा खरेदीवर यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप हे शेतकऱ्याकडून घेण्यात आलेले आहेत मित्रांनो याच विषयाला धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोणे यांनी या प्रकरणाची दखल घेत नाफेडचे पिंपळगाव बसवंचे युनिटचे प्रमुख शैलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे तर अमोल कोले यांनी नेमकं या पत्रात काय म्हटलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कारण कांद्याला बाजारपेठेत खूप कमी दर हा मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले आहे सध्या राज्यात नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू आहे मात्र नाफेडकडून कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे तसेच कांदा खरेदीसाठी जिल्ह्याने वेगवेगळे दर दिले जात आहेत याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोले यांनी चांगली दखल घेतली आहे अमोल कोले यांनी कांदा खरेदीबाबत नाफेडच्या पिंपळगाव बसवंचे युनिट प्रमुख शैलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे महाराष्ट्रातील कांदा खरेदी नाफेडमार्फत केली जाते कांद्याचे दर ठरवण्याचे कामही नाफेडच करते परंतु नाफेडकडून कांदा खरेदीसाठी दिले जाणारे प्रतिक्विंटलचे दर जिल्हानिहाय वेगवेगळे असतात त्यामुळे एकाच वेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे व खूप मोठी तफावत ही दरामध्ये पाहायला मिळत आहे आणि ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडून हे धोरण बदलण्याची मागणी होत आहे त्या अनुषंगाने नाफेडच्या पिंपळगाव बसवंचे युनिट शैलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले आहे नापेडमार्फत कांदा खरेदी करताना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये एक समान दर मिळावा यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी विनंती कोले यांनी केली आहे प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कोलेने म्हटले आहे कांद्याच्या अतिरिक्त उत्पादन आले झाल्यामुळे कांद्याचे कोसळणारे दर सावरण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या कांदा खरेदीबाबत अतिशय गोपनीयता पाळली जात असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी यामध्ये पुढे येत आहेत एत, नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीची चौकशी करून दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी तसेच योग्य प्रकारे कांदा खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी देखील काही शेतकरी संघटनांकडून होत आहे महाराष्ट्रासह इतर राज्यामध्येही कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत कांद्याचे दर सावरण्यासाठी शासनाने मूल्य स्थिरकरण निधी अंतर्गत काही जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी सुरू केल्या आहे प्रत्येक जिल्ह्यात खरेदीचे दर हे वेगवेगळे आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर